श्री स्वामी समर्थ सर्व स्वयंभक्तांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, अशक्य ही शक्य करतील स्वामी। चला तर आजचा व्हिडिओला सुरुवात करूया। आमच्या घरात वरच्या मजल्यापासून ते खालपर्यंत 45 शिड्या आहेत, ज्यात वळणांच्या रूपात 5 अडथळे आहेत। अनेकदा मनात विचार येतो की हे वळणे किंवा अडथळे नसते तर किती सोपं झालं असतं चढउतार करण्यासाठी। चढउतार करणं सोपं झालं असतं। काही दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे, जसं शिड्यावरून उतरू लागले पाय घसरला आणि वेगाने 8 शिड्या पार करत सरळ पहिल्या वळणावर आले। परत शिड्यामध्ये वळण नसती तर 45 शिड्यावरून घसरत आदळत आपटत थेट जमिनीवर येऊन थांबले असते आणि माझी काय अवस्था झाली असती याचा विचारही न केलेला बरा। शिड्याची वळणं असोत किंवा रस्त्यावर तयार केलेले गतिरोधक, चौकात लागलेले सिग्नल असो किंवा वाहनाच्या तपासणीसाठी उभारलेले तपासणी नाके असोत, हे आपल्या जीवनात अडथळे निर्माण करतात पण सोबतच आपल्याला नियंत्रित करण्यात सहायक ठरतात, लाभदायक ठरतात। जीवनात अडथळे आवश्यक आहेत। जीवनात जर अडथळे किंवा गतिरोधक नसतील तर आपण अमर्याद वेगाने धावायला सुरुवात केली असती आणि अनेक विविध प्रकारच्या दुर्घटनांना बळी पडू लागलो असतो। लाल सिग्नल लावल्यावर थांबणे आवश्यक आहे पण यामुळे आपण अव्यवस्था आणि ट्रॅफिक जामपासून वाचू शकतो। गतिरोधक आपल्या अनियंत्रित गतीला नियंत्रित करतात आणि ते आपला दुर्घटना होण्यापासून बचाव करतात। तपासणी नाका आणि विविध प्रकारच्या तपासणी एजन्सी नसत्या तर आपल्या असावधानिक व अनैतिक कामे करण्याची शक्यता वाढल्या असत्या। कोणत्या ना कोणत्या भौतिक गतिरोधक किंवा मानसिक दबावामुळेच आपण अपेक्षित नियमाचं पालन करून चांगले नागरिक झालो आहेत। तसं पाहता आपण जीवनात अनियंत्रित होऊन सतत पळत राहिलो तर आपण किती पळू शकणार आहेत। धावल्यानंतर थकवा येणे स्वाभाविक आहे। आता विश्रांती घ्यावी असे ठरवणेही गरजेचे आहे, कारण काम करून थकल्यानंतर योग्य वेळी विश्रांती घेतली तर आयुष्यभर धावू शकतो आणि जीवनाच्या शर्यतीत खरोखर आगेकूच करू शकतो। यासाठी विश्रामरूपी गतिरोधक आवश्यक आहे। जीवनात सतत काम कराल, पैसेही कमवाल पण शारीरिक स्वास्थ्य, मानसिक सत्कर्ता व भावनात्मक संतुलनाकडे लक्ष न दिल्यास, सतत तणाव आणि चिंतेने ग्रासलेले असाल तर अशा कमाईचा काहीही उपयोग होणार नाही। जीवनात संतुलन राखणे गरजेचे आहे। जीवनात विविध प्रकारचे अडथळे किंवा बांधा संतुलन मिळवण्याची संधी प्राप्त करून देत असतात। हे अडथळे सांगत असतात की जीवनात बाहेरील अडथळ्याशिवाय अंतर्गत अथवा मानसिक अडथळ्यांना दूर करणे किती महत्त्वाचे आहेत। आपण आयुष्यात किती धावलो त्यापेक्षा महत्त्वाचे आहे की आपण किती अडथळे पार केले।
अडथळे रहित जीवनापेक्षा आव्हानयुक्त जीवन चांगले आहे, कारण आव्हानाचा स्वीकार करण्यातच जीवनाचा वास्तविक विकास शक्य आहे. आव्हानाशिवाय आपण कोणतीही नवीन गोष्ट शिकू शकणार नाही, आणि विषम परिस्थितीत त्यांच्याशी झगडण्याचा संकल्प किंवा साहस आपण करू शकणार नाही. अडथळे आपल्याला मागे वळून पाहण्यात आणि आत्मपरीक्षण किंवा पुनर्मूल्यांकन करण्याची संधी देत असते. त्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये हे अडथळे येतातच, त्या अडथळ्यांना सामोरे जाऊन आपल्याला पुढील पाऊल टाकायचे असते. माणसाच्या जीवनामध्ये धावपळ होतीच, पण जीवन जगताना अडथळे येणे, धावपळ होणे ह्या साहजिक गोष्टी झाल्या आहेत. या गोष्टींना पार करून आपल्याला आपल्या जीवनाचं ध्येय मार्ग शोधायचा असतो. तर स्वामी समर्थ महाराज सांगतात की माणसाच्या जीवनामध्ये अडथळे खूप येतात. माणसाकडून खूप चुका होतात, खूप मार्ग चुकतात, तरीही या सर्वांना सामोरे जाऊन आपल्याला आपल्या जीवनाचं ध्येय गोल हे याच्यामध्ये आपल्याला यश मिळायचं असतं. त्याच्यामुळे माणसाला सर्व गोष्टी मागे सोडून पुढे धावावेच लागते. श्री स्वामी समर्थ. स्वयंभक्तांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि अशा आणखीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.